कि यू शुड बी एबल टू स्ट्रिंग ब्यूटिफुल सेंटेन्सेस विथ बेसिक वर्ड्स. बरोबर, जो ते करू शकतो तो चांगला लेखक लेखक बनतो. किंबहुना अशी समज असेल की पोलीस होण्यासाठी बुद्धीची आवश्यकता फारशी नाही, कारण तो ऑर्डर दिली की तो ऑर्डरप्रमाणे काम करत असतो आणि त्याला फार, परंतु तसं नाही आहे. सुरुवातीचे चॅप्टर्स मला रिवाईज पण खूप करायला लागले, पण मग नंतर मग ते मला जमून गेलं, मला जमून गेलं. मग मी काय केलं, थोडं लिहिल्यानंतर मग मी त्याचा पूर्ण नॉवेलचा एक प्लॅन बनवला. पण सर आता हे पुस्तक लिहिलं, पण ते एखाद्या पोलीस ऑफिसरला इतकं म्हणजे छोट्या छोट्या मायन्यूटली डिटेल्स लिहिणं, अतिशय तुम्ही छोटे छोटे टिपलेले आहात. मी तुमचं ऑब्झर्वेशन जी आहे ते तुम्ही मेमरीमध्ये ठेवलं होतं की कसं? नाही नाही तसं नाही. तुम्हाला सांगतो कसं आहे की हे जेव्हा मी लिहायला घेतलं हाती तेव्हा ते सोपं मला सुरुवातीला ते कठीण गेलं लिहिलं. तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की जर तुम्हाला फिक्शन लिहायचं असेल तर तुम्हाला खूप वाचायला लागतं. आता नॉर्मल वाचणं कादंबरी, बाबा तुम्ही एखादं नॉवेल उचललं, वर्क ऑफ फिक्शन उचललं, काय चार्ल्स डिकन्स उचललं, जे काय शेक्सपियर जे जे काय असेल ते आणि वाचत, तर आपण कसं आहे ते एक एंटरटेनमेंट म्हणून वाचतो, पण तेवढ्याने भागत नाही. जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला लोकांच्या थोड्या लिटररी स्टाईल्स स्टडी करायला लागतात. बरं, रायटिंगबद्दल सुद्धा काही रुडिमेंटरी रूल्स आहेत, किंवा मोठे सेंटेन्सेस बनवू नका, छोटे बनवा, आणि वर्तमानपत्राच्या बातमीसारखं लिहू नका, त्याच्यामध्ये थोडा रस असला पाहिजे. साधे सगळ्यात मी नेहमी सांगतो की यू शुड बी एबल टू स्ट्रिंग ब्युटिफुल सेंटेन्सेस विथ बेसिक वर्ड्स. जो ते करू शकतो तो चांगला लेखक बनतो. की तुम्हाला साध्या शब्दांनी सुंदर वाक्य लिहिता आली पाहिजे. पोलीस आणि सुंदर लेखन हे जरा थोडंसं विरोधाभास आहे, म्हणून तुमचं हे लिखाण्याकडे तुमचा कल कसा? हे बघा काय आहे की एक असं समज आहे की म्हणजे आता ही फार जुन्या काळापासून समज आहे की पोलीस हा फार बुद्धिमान नसतो असं एक समज आहे. आणि किंबहुना अशी समज असेल की पोलीस होण्यासाठी बुद्धीची आवश्यकता फारशी नाही, कारण तो ऑर्डर दिली की तो ऑर्डरप्रमाणे काम करत असतो आणि त्याला फार, परंतु तसं नाही आहे. तुम्ही जर आता बघितलं की जर तुम्ही UPSC बघितली तर UPSC जे IPS अधिकारी येतात ते एक्स्ट्रीमली क्वालिफाईड लोक आहेत, ब्रिलियंट करिअर ट्रॅक रेकॉर्ड्स आहेत, मेजॉरिटी हे इंजिनियर्स आहेत, चांगले चांगले इन्स्टिट्यूट्स IIT ठिकाणून शिकलेली खूप लोक आहेत. अर्थातच एकदा खात्यामध्ये जरी आल्यानंतर सुद्धा तो कुठंतरी तो इंटेलेक्च्युअल बेंट ऑफ माइंड जो आहे किंवा ते क्रेविंग जे आहे ते काय निघून जात नाही. त्याच्यामुळे बऱ्याच पोलीस ऑफिसर्सनी आणि इवन बाकी सिव्हिल सर्वंट्सनी छान छान पुस्तकं लिहिलेली आहेत आणि चांगल्या क्वालिटीची लिहिलेली आहेत. तर त्याच्यामुळे तर मग तर मला सुरुवातीला जेव्हा थोडं मी स्ट्रगल केलं त्यानंतर मी वाचन खूप केलं आणि माझ्या स्पेअर टाईममध्ये मी खूप लिटरेचर वाचलं, मी त्यांच्या लिटररी स्टाईल्स मी पाहिल्या आणि मग त्या आधाराने मग मी सुरुवातीला हळूहळू लिहायला सुरू केलं. सुरुवातीचे चॅप्टर्स मला रिवाईज पण खूप करायला लागले, पण मग नंतर मग ते मला जमून गेलं, मला जमून गेलं. मग मी काय केलं, थोडं लिहिल्यानंतर मग मी त्याचा पूर्ण नॉवेलचा एक प्लॅन बनवला चॅप्टर वाईजच, त्याच्यात काय 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 कसं 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 येईल, मग त्याचं एक स्केलेटल फ्रेमवर्क मी बनवलं आणि मग ते फ्लॅशिंग आउट डिटेल्स जे म्हणतात म्हणजे ॲक्च्युली बसून लिहिणे, तर मग ते हळूहळू हळूहळू लिहित गेलो तर ते नंतर मला काय फार कठीण नाही.